नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. निषेध व्यक्त करण्याची मुभा सहिष्णू नागरिकांना आहे का? अभिनेते अमोल पालेकरांचा सवाल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेन, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. आणि खासदार व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या विद्यार्थिनीला सुप्रिया सुळेंचं मजेशीर उत्तर. आता बातम्या सविस्तराने. एखाद्या निर्णयाचा निषेध आता कशा पद्धतीने व्यक्त करायचा? निषेध व्यक्त करण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य सुशिक्षित सुसंस्कृत सहिष्णू नागरिकांना आहे का? असा गंभीर प्रश्न, संवेदनशील प्रश्न अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केला आहे. मुंबई येथील NGMA मधील कार्यक्रमात सरकारविरोधी बोलले जाऊ नये अशा सूचना होत्या. अशा शब्दात पालेकर यांनी झाल्या प्रकाराचा खरपूस समाचार घेतला. मुंबई नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजण्यात आले होते. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पालेकर यांना आयोजक आणि संस्थेच्या संचालक यांनी भाषणापासून रोखले. हा प्रकार समोर आल्यापासून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. त्यानंतर पालेकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. ये जो एक्झिबिशन हुआ जो अभी हो रहा है बर्वे जी का, वो आखिरी इस तरह का रेट्रोस्पेक्टिव होगा. इसके बाद ऐसा कोई, क्योंकि एडवाइजरी कमिटी ही नहीं रहेगी. एडवाइजरी कमिटी नहीं रहेगी उसका मतलब यह हुआ कि कोई बाबू बैठ के वहां निर्णय लेगा, और वो निर्णय किस तरह के होंगे, किस तरह की मॉरल पुलिसिंग उसमें आएगी, किस तरह के कारण उसके पीछे होंगे. जो कोई सरकार होगी उस सरकार का जो एजेंडा है उसके विरुद्ध अगर कहने वाली कुछ बात वहां होगी तो उसके लिए वो मंच उपलब्ध होगा कि नहीं, ये सारे निर्णय अभी पता नहीं क्या है. जो हमको पता चला है वो है कि ये ऐसे अभी नहीं होगा. कौन सी एग्जीबिशन वहां की जाएगी, किस आर्टिस्ट की जाएगी, क्यों की जाएगी, ये निर्णय ये एडवाइजरी कमिटी लेती थी आज तक इतने साल. इसके बाद ये निर्णय दिल्ली में बैठ के कोई बाबू लेगा, तो क्या ये उचित है, यही हमारा सवाल है. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून अनेक प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. देशाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांच्या मानधनावाढीबाबत अधिसूचना काढली होती. मात्र अद्याप ही वाढ कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मानधनवाढीमुळे केरळ, मध्य प्रदेश आणि दिल्ली इत्यादी राज्यांमधील अंगणवाडी सेविकांना 11,500 ते 12,000 रुपयापर्यंत मानधन मिळणार असून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेवकांना 8,500 रुपयेपर्यंत मानधन मिळणार आहे. इतर राज्यातील सेविका एवढेच मानधन महाराष्ट्रातील सेविकांना देखील मिळावी, अन्यथा 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान राज्यव्यापी आंदोलन आणि रस्ता रोको करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून देण्यात आलाय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. आता काही अंगणवाडी कर्मचारी आज आपल्यासोबत आहेत, अंगणवाडी ताई आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, नक्की काय मागणी तुमची? भाजप सरकार गेले 4 वर्ष कार्यकाळ त्यांचा आहे, चालू आहे, आणि आता त्यांचा तो संपत आलेला आहे. आल्यापासून त्यांनी जे हे आम्हाला योजना जो आयोग होता तो पहिल्यांदा बंद केला आणि नीती आयोग लागू केला. ॲक्च्युली त्यांनी अंगणवाडी ह्या जो आहे अंगणवाडीचा जो अभ्यास आहे त्यांनी केला पाहिजे, पण प्रत्यक्षात त्यांनी काही अभ्यास केलेला नाही आहे. सरकारकडून जे आम्हाला मानधन मिळतं ते अतिशय तुटपुंजं मिळतं आहे. दुसऱ्या इतर राज्यांमध्ये जे हरियाणा आहे, कर्नाटक आहे, दिल्ली सरकार आहे, हे जे तेलंगणा आहे, ह्या राज्यांमध्ये 12,000 अधिक मानधन आहे. पण महाराष्ट्र सरकार हे आपलं स्वतःला सुधारित आणि पुरोगामी म्हणतं आहे, तरीसुद्धा ते महिलांच्या बाबतीत एक पाऊल मागेच आहे. आमच्या मुख्य मागण्या आहे की आम्ही जे कष्ट करतो ते कष्टाचा मोबदला आम्हाला मिळत नाहीये. त्यांनी आम्हाला किमान 18,000 मानधन आत्ता ताबडतोब लागू केलं पाहिजे. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर धरून त्यांनी सप्टेंबरला आम्हाला एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती अंगणवाडी सेविकांबरोबर, आणि त्याचा घोषित केला होता मोदी सरकारने की तुम्हाला 1,500 आणि 750
लिहिणाऱ्याने 750 रुपये तुम्हाला मानधन वाढीव ताबडतोब देतो, पण अद्याप कुठेही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आमचं शिष्टमंडळ हे राज्य सरकारकडे गेलं, त्यांना याची पूर्ण कल्पना नाही ह्याचा आम्हाला खेद आहे आणि आम्ही त्याचा आज निषेध करतो आणि म्हणून आम्ही ह्या स्तराला उतरलो आणि जेल भरो आंदोलन करणार. किती वर्ष झालं अंगणवाडी सेविका म्हणून काम? अंगणवाडी सेविका म्हणून माझी 38 वर्ष झालेली आहेत. तर सुरुवातीपासून आम्हाला जे मानधन होतं त्यावेळेला कामं कमी होती, पण आता ह्या चार पाच वर्षामध्ये आम्हाला 10-15 रजिस्टर आणि ग्रोबिटी मुलांची वजनं त्याप्रमाणे मानधन मिळत नाही म्हणून आम्हाला वेळोवेळी मोर्चा काढायला जातात. मोर्चा काढल्यानंतर आम्हाला फक्त आश्वासन देतात की तुम्हाला आम्ही मानधन वाढू, तुम्हाला आम्ही वेतन श्रेणी देऊ, तुम्हाला वाहवी त्याच्याऐवजी बोनस देऊ असं सांगतात. आणि एवढं तेवढं 5 मिनटं आम्हाला सांगितलं की आम्ही परत येतो, पुन्हा ते आमचे नाव गोष्ट घेत नाही आणि आमच्या महिलांना 4 तासाचं काम म्हणून सांगतात आणि 8 तास राबून घेतात. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला 8 तासाचा मोबदला मिळावा, आम्ही 8 तास सुद्धा काम करायला तयार आहे आणि शासकीय म्हणून आम्हाला घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही कुठून आला? मी मावळ भागातून आलेली आहे. मी गेली 20 वर्ष अंगणवाडी चालवती, मावळ तालुक्याची मी उपाध्यक्ष आहे. आमच्या अंगणवाडी शिक्षकांच्यावर फार अन्याय होतो आहे. 4 तासाचं काम सांगून 8 तास. मागे पण एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला काय आश्वासन भेटलं असं तुम्ही म्हणता की फक्त आश्वासनं दिलं जातं, काय बोलणं झालं होतं? हो, मोदी सरकारने मोदी साहेबांनी आमच्याबरोबर कॉन्फरन्स मुलाखत घेतली आणि सप्टेंबरमध्ये आम्हाला 1500 रुपये कार्यकर्तीला 1500 आणि मदतनीसला 750 देतो म्हणले, पण अजून काही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि आमच्या ज्या अंगणवाडी शिक्षकांना किंवा मदतनीसांना 3 मुलं आहेत तर त्यांना कामावरनं काढून टाकलेलं आहे. आणि हे आमचं खासगीकरण करायला बघतायत ते आम्हाला कुणालाच मान्य नाही आहे. 38 वर्ष झालं मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते, कारण हे सरकार किती फसवे हे सर्व आम्हाला आता कळलेलं आहे. कारण मोदी सरकार इतका फसवा माणूस नुसता घोषणा करतो आणि थांबतो. लोकांना असं वाटतं आता त्यांनी बजेटमध्ये जो आकडा फुगून दिला आहे, त्यांनी सप्टेंबरपासून जे मानधन द्यायला पाहिजे होतं ते न देता आता बजेटमध्ये जे मानधन दिलेलं आहे ते सुद्धा तुटपुंजच आहे. आणि 60% तो जो हिस्सा तो आहे त्यांनी जो केलेला 40% आणि 60% त्याच्यामुळे राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. आणि अंगणवाड्या मर्जींच्या नावाखाली सेविका मदतनीसवर दबाव आणला जातो आणि THR 100% घ्या असं सांगितलं जे जातं तर तो कुणीही लाभार्थी खात नाही. तो इतका निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि तो त्याच्या नावाखाली बायकांना दबाव आणला जातो. हा दबाव आणला गेला नाही पाहिजे. इतर राज्याप्रमाणे मानधन वाढ तर नकोच, पण किमान वेतनची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सेविका मदतनीसांची त्वरित भरती झाली पाहिजे. गेली 2 वर्ष झालं एका वर्गावर सेविका किंवा अंगणवाडीच काम करते, एवढं त्यांनी आम्हाला हे झालं पाहिजे. आता त्यांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत ते असंच आंदोलन करत राहणार असा सुद्धा त्यांनी इशारा दिला आहे. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी शनाया दिमानी पुणे. जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल. आमच्या 5 जिल्ह्यात जात काढत नाहीत, त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकेपासून मुक्त आर्थिक सामाजिक समता एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. शोषितांना पीडितांना मानून त्यांची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सामाजिक आर्थिक आत्मचिंतनात मांडलेलं आहे. त्यामुळे मी जातपात पाळत नाही, इथे किती पाळतात हे मला माहीत नाही, मात्र आमच्या इथे बंद झाले आहे. कारण मी सगळ्यांना सांगितलं आहे जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढेल. आमच्या 5 जिल्ह्यात जात काढत नाहीत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. पीडितांना आपण परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण होईल असं पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनात मांडलेलं आहे. त्यामुळे आपण जातपात काही पाळत नाही. तुमच्या इकडे किती चालते मला माहीत नाही, आमच्याकडे बंद झाले जात. कारण मी सगळ्यांना सांगितलं की जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन. म्हणजे 5 जिल्ह्यात जात नाही झालं. त्याच्यामुळे जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक आणि सामाजिक समता एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. आणि त्या समाजात कोणी गरीब श्रीमंत असता कामा नये, कोणी छोट्या जातीचा मोठ्या जातीचा राहता कामा नये. संपूर्ण समाज एकात्म आणि पूर्ण खंड असा समाज तयार झाला पाहिजे ही संकल्पना आपल्या सगळ्यांची आहे. आणि त्या संकल्पनेतून तुम्ही खूप चांगलं काम करतात, त्यामुळे
तुमच्या गावाला शुभेच्छा देण्याकरता आज तुम्ही गाई पण दिलीत. यापुढे गडकरी म्हणाले की जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक सामाजिक समता एकता ह्याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. ज्या समाजात गरीब श्रीमंत असता कामा नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये, संपूर्ण समाज एकात्म आणि पूर्ण खंडन असा समाज तयार झाला पाहिजे ही संकल्पना सर्वांची आहे. जाज्वल्य इतिहास आहे. क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि हे स्वातंत्र्य मिळत असताना टिळक आणि आगरकरांच्या दोन विचारात फरक होता. टिळकांनी आवर्जून सांगितलं की राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आगरकरांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला राजकीय स्वातंत्र्याच्या आधी समाज सुधारणा झाली पाहिजे. स्वराज्यही महत्त्वाचं आहे आणि सामाजिक सुधारणा म्हणजे स्वराज्य आणि सुराज्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे पण जे सुराज्य निर्माण करायचं आहे आपल्या देशाला, आपल्या मातृभूमीला आर्थिकदृष्ट्या जगातली महाशक्ती तयार करायचं आहे, गरिबी, भूकमरी, बेरोजगारीला नष्ट करायचं आहे, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, आदिवासी, दलित, पीडित, शोषित, वंचित त्यांचं जीवन बदलवायचं आहे, शिक्षणाचे संस्कार त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत आणि संपूर्ण राष्ट्र एक खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करायचं आहे हे चिंतन, हाच संस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. पण या एवढ्या मोठ्या महासागरामध्ये निस्पृह, निस्वार्थी, निरपेक्ष भावनेनी आणि समर्पित भावनेतून तुम्ही आणि तुमचे सहकारी काम करत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. या कामाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खासदार व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या एका विद्यार्थिनीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आधी आपला प्रचार करण्याचा सल्ला एका कार्यक्रमात दिलाय. त्यानंतर मोठं झाल्यानंतर तुला खासदारकीचं तिकीट देऊ असंही त्या मजेमध्ये म्हटल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील 6,000 मुलींना सायकलीचं वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. सुळे यांनी ह्या कार्यक्रमात मुलींना कोणाला काय व्हायला आवडेल असा प्रश्न विचारला. त्यावर अनेक मुलींनी आपल्या विविध इच्छा व्यक्त केल्या. ह्यावेळी एका मुलीने मला खासदार व्हायचं आहे असं म्हटले. त्यावर आता माझा प्रचार कर, मग तुला खासदारकीचे तिकीट देऊ असं सुप्रिया सुळे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला. तसेच मुलीनो खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर मला विसरू नका. कोणी पोलीस झाले आणि माझ्याकडून जर सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन केले असेल तर सॉरी म्हटल्यावर मला सोडून द्या असे सुप्रिया सुळे म्हणताच पुन्हा एकदा सभागृहातील वातावरण हशाने हलके फुलके झाले. मला माझा मतदारसंघ कुपोषण मुक्त करायचा असून येत्या 2 वर्षात बारामती मतदारसंघ कुपोषण मुक्त होईल असा विश्वास त्यांनी ह्यावेळी व्यक्त केला. इलेक्शन लढणार नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद, आमदार की हा आमदार कुणाला व्हायचंय, कुठला पक्ष ऐकू नाही आलं, आणि खासदार कीला कोण लढणार, एक दोन हात वर आलेच, कुणाला खासदार व्हायचं आहे, नाव कुठ काय, प्रज्ञा कुठला तालुका, मुळशी तुला खासदार व्हायचं आहे, तुझं वय किती, किती 13, म्हणजे तू फक्त अजून 10 वर्षांनी लढू शकते, करेक्ट, 10-12 वर्षांनी, 10 वर्षांनी मी लढणार नाही, तुला तिकीट देऊ, हा तुझं आत्ता साहेबांकडे लिहून देव तुझं नाव, 10 वर्षांनी मी नाही लढणार आहे, मग तू लढ मुळशीतून, ठरलं मग आपलं, बाकी कोणाला सांगू नको आपली सिक्रेट, ठरलं मग. गाव कुठलं मुळशीत, फिरंगूट, मोठं मतदान आहे, आत्ता माझा प्रचार केला तर तिकीट देणार, नाही तर तिकीट नाही देणार. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्व दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने शेतकऱ्यांनी पुढील 3 ते 4 महिने पुरेल एवढा चारा तयार करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे ग्रामीण परिसरातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगाव, पीर, मांदलवाडी, खडकवाडी अशा अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 1.5 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी चारा डेपोची मागणी केली होती, परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी वर्ग मिळेल त्या ठिकाणाहून ओला चारा आणून मुरघास म्हणून आपल्या जनावरांसाठी ओला चारा बनवून ठेवत आहेत. आमच्या येथे जनावरांना खाण्यासाठी खायला नाही आहे उन्हा दुष्काळ पडल्यामुळं, त्यामुळे आम्ही विकत मका वगैरे घेऊन वाढ घेऊन मुरगा कुट्टी करून पहिल्यांदा त्याच्या मुरघासाच्या बॅगा भरून ठेवल्यात. ती एक बॅग 1000 ते 1200 किलो भरती आहे. त्या बॅगा आत्तापर्यंत खायला पुरते, त्यामुळे पुढील काळासाठी एक फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत पुरण्यासाठी या मुरघासच्या बॅगा भरून त्या जनावरांना खाण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेला चारा कमी पडेल त्यासाठी आम्ही मुरघास बनवून ठेवलेला आहे. मुरघास साधारणतः मी 12-13 बॅगा भरलेल्या आहे स्वतःच्या. तो साधारणतः चारा आम्ही नारंगावरून खरेदी केलेला आहे. इथं एका ट्रॅक्टरमध्ये 2 बॅगा भरू शकतात. 2 बॅगेचं वजन साधारणतः 2300 किलो, एका बॅगेचं वजन साधारणतः 1200 किलोपर्यंत असतं. नंतर तो सामाजिक बांधिलकीतून 46 वर्षापूर्वी सुरू झालेल्या जनसेवा सहकारी बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटनाप्रसंगी पुणे शहरातील लोकप्रतिनिधी, बँकेचे सभासद, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक दायित्व आणि समाज कल्याण कार्याबाबत विविध योजनांबाबतची माहिती दिली आहे. कृषी मंडळाचे व्यवहार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर आपली स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि त्यातूनच 24 ऑक्टोबर 1972 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हडपसर या बँकेची स्थापना करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून कार्यकर्ता उभा करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा त्यामागचा प्रमुख हेतू. बँकेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीच्या संचालकांनी समाजातील सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करून चांगला फायदा मिळवून दिल्यामुळे बँक अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि बहुत जनास आधारू अशी बँकेची प्रतिमा. जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हडपसर ही पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्यूल बँकेच्या मध्ये क्रमांक 1 ची बँक असून या बँकेने 31/3/2018 रोजी 3051 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे आणि आज मितीला बँकेचा एकूण व्यवसाय 3108 कोटी एवढा आहे. बँकेची स्वतःची 23 ATM सेंटर्स आहेत. रुपे कार्डद्वारे अन्य बँकांशी टायअप केल्यामुळे साधारण 1,25,000 पेक्षा जास्त ठिकाणाहून पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेने ग्राहकांच्यासाठी मोबाईल बँकिंग सेवा सुद्धा सुरू करून दिलेली आहे. पुणे, सातारा, वाशी, नवी मुंबई, नाशिक, कोरेगाव या ठिकाणी एकूण बँकेच्या 30 शाखा आहेत. या ठिकाणी मला अभिमानाने नमूद करावेसे वाटले की महाराष्ट्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या HAM म्हणजे हायब्रिड एन्युटी मॉडेल या प्रकल्पानुसार रस्ते बांधणीचे जे विविध प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं, सदर प्रकल्पांची कल्पना प्रथमतः माननीय नितीनजी गडकरी यांनी देशासमोर ठेवलेली आहे आणि ती आता खरोखरी साकार झालेली आहे. साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही ह्यापेक्षा व्यक्ती हीच समाजाचा केंद्रबिंदू असते. संस्काराद्वारे व्यक्ती परिपूर्ण होत नाही, तोवर समाज आणि राष्ट्रामध्ये बदल होत नाही असे डॉक्टर हेगडेवारांनी दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगून ठेवलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारधारा देशाचे चित्र बदलू शकते असे ठाम मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कुठल्याही संस्थेला लीडरशिप कशी आहे, काम करणारे संचालक कसे आहेत याचं खूप मोठं महत्त्व आहे. एक मुख्याध्यापक बदलला तर ती शाळा एकदम प्रगतीच्या टोकावर जाते, वरती पहिल्या नंबरवर येते. आणि तो निवृत्त होऊन दुसरा मुख्याध्यापक जर बरोबर नसेल तर 2-4 वर्षात ती शाळा मागे चालेल. मला याकरता ही गोष्ट प्रकर्षाने आवडली की एका देशातल्या मोठ्या कंपनीचे मालक मला भेटले. सध्या ते अडचणीत होते तर मी त्यांना सहज सुचवलं की तुमच्या कंपनीमध्ये अडचण अशी आहे, तुम्ही जेवढा विस्तार केला तेवढी योग्य माणसं मात्र तुमच्याजवळ नाही. विस्ताराचं प्रपोर्शन आणि चांगल्या माणसांचं, चांगल्या अधिकाऱ्यांचं प्रपोर्शन एक निश्चित असलं पाहिजे.
तुम्ही एकटे सगळं काम करू शकत नाही, कारण काम वाढवायचं असेल तर सामूहिकरित्या सगळ्यांच्याच कार्याची गरज असते आणि म्हणून स्वाभाविकपणे सगळ्यांनी मिळून काम करणार आणि काम करणाऱ्या लोकांचं मॅनेजर स्किल, कर्तृत्व, विजन, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी या दोन्ही गोष्टीचा समन्वय जेव्हा होतो तेव्हाच यश मिळतं. आणि म्हणून सहकार चळवळीमधलं मॅथमॅटिक्समधलं एक इक्वेशन सहकार चळवळीला खूप लागू आहे की ए नावाच्या माणसाने ए स्क्वेअर काम केलं आणि बी नावाच्या माणसाने जर बी स्क्वेअर काम केलं तर टोटल वर्क ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झालं. पण जेव्हा ए अँड बी कम्स टुगेदर, थिंक्स टुगेदर अँड वर्क टुगेदर याचं उत्तर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. आणि हे ट्वाईस ए बी जे आहे हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिटचं यश आणि म्हणून सगळ्या संचालकांनी मिळून काम केलं म्हणून हे यश मिळालं. जर संचालकांमध्ये सगळ्यांची तोंड एका दिशेने जर नसती तर त्या संस्थांचं काय होतं हे देखील आपण बघतो. आणि म्हणून या यशामध्ये ज्याचा उल्लेख नानासाहेबांनी केला त्यातली लीडरशिप खूप महत्वाची आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचालक नानासाहेब जाधव, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमेट, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ऐन पोलीस भरतीच्या वेळी सरकारने भरती प्रक्रियेत केलेल्या बदलाच्या निषेधार्थ आज भारी बहुजन महासंघाने आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल केलाय. त्यामध्ये मैदानी चाचणी आधी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून मैदानी चाचणीचे गुण 100 गुणावरून 50 गुण करण्यात आले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेत केलेला हा बदल अन्यायकारक असल्याचं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अतुल बहुले यांनी केलंय. बाईट अतुल बहुले, भारिप बहुजन महासंघ. आमची मागणी हीच आहे की 18/1/2018 रोजी या शासनानं बहुजन समाजातील मुलांसाठी जे पोलीस प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया राबवली होती त्यांनी एक 18 तारखेला एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाचा असा परिणाम होतो आहे की बहुजन समाजातील मुलांना या पोलीस भरतीतील नोकरीमध्ये त्या ठिकाणी त्यांना अडचण निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ही अडचण जर दूर करायची असेल, बहुजन समाजातील मुलं पोलीस सेवेमध्ये पाठवायचे असतील, जायचे असेल, ज्यांना या पोलीस सेवेमध्ये जाऊन आपलं योगदान दाखवायचं असेल, आपलं शौर्य दाखवायचं असेल, तर हे जाचक परिपत्रक आहे ते रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिघी येथील संकुलात 4th पदवीदान समारंभाचं आयोजन केलं होतं. यावर्षी 289 पदवीधारांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची शैक्षणिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असेल. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना 5 माशेलकर मंत्र सांगितले ज्यामुळे त्यांना आपल्या आयुष्यात खूप मदत झाली. महत्वाकांक्षा म्हणजे संभाव्यता आहेत, कायम मोठ्या महत्वाकांक्षा ठेवा. तुम्हाला कॉपी इन्स्टंट मिळेल पण इथं यश इन्स्टंट मिळणार नाही. चिकाटीचा फायदा होतो, हार मानू नका. तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करा. तुम्ही स्वतःच्या मनावर ज्या मर्यादा घालून घेता त्या वगळता तुमच्या कामगिरीला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे अमर्याद काम करा असा सल्ला माशेलकरांनी दिलाय. Before the Industrial Revolution. Now I'll tell you the significance of this 400 parts per million. You know, we're in the tipping point when the world will simply vanish. When we have a 2 degree centigrade rise above the current level. And when will that happen? When we have 450 parts per million of carbon dioxide. And we have already reached 400. So the window is really, really small and we really require technological breakthroughs which will follow. And to have any hope of slowing down this change and reversing it will require an energy revolution and some game-changing technological breakthroughs. ब्रिगेडियर अभय भट, संचालक AIT यांनी प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉक्टर R.A. माशेलकर यांचे स्वागत केले. संचालकांनी 2018 पदवी बॅचची कामगिरी आणि कार्य यांचा एक विश्लेषणात्मक अहवाल सादर केला. तरुणांच्या लग्नात भाजप सरकारचा विकास कसा खोडा घालतोय आणि राजकारण्यांमुळे म्हणी आणि घोषणा कशा बदलतात यावर एक मार्मिक टिप्पणी करणारी कविता एका हास्यकवीने सादर केली आहे.
मध्य प्रदेशच्या या हिंदी भाषिक हास्यकवीचे चेतन चर्चित असं नाव आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कवी संमेलनातच कवींनी भाजपवर उपरोधिक निशाणा साधला. ऐसा जिसके पास हो घर नौकरी और कार, दी थ्री चीज इज नेसेसरी. ये इंग्लिश इसलिए बोली ताकि इसमें कंजूसी नहीं कर सकता मैं. मारवाड़ी प्रेमिका बोली शादी के लिए लड़का जरूरी है ऐसा जिसके पास हो घर नौकरी और कार, तुमसे ना कर पाऊंगी तुम लड़के हो बेकार. मैंने कहा ये सब भी होगा मेरे पास और होगी बाहर. गलती मेरी नहीं है, देर कर रही है सरकार. गलती मेरी नहीं है, देर कर रही है सरकार. बोली कैसे, अब जुगाड़ बताता हूँ शादी करने के लिए. जितने कुंवारे हैं अगर ये जुगाड़ उन्होंने अपना ली तो उनका इस बार. गलती मेरी नहीं है, देर कर रही है सरकार. बोली कैसे, मैंने कहा देख स्टार्टअप योजना से काम शुरू कर दूंगा. एक एक जुगाड़ बताता हूँ, फ्री फोकट में सरकारी योजना. मैंने कहा देख स्टार्टअप योजना से काम शुरू कर दूंगा, घर भी होगा अपना, प्रधानमंत्री आवास योजना का फॉर्म भर दूंगा. क्या बात. अरे शादी के पहले जो लड़के लड़की गाने गाते फिरते बन जा तू मेरी रानी, तुझको महल दिला दूंगा. शादी के बाद वही अटल आवास की योजना में लगे मिलते. स्टार्टअप योजना से काम शुरू कर दूंगा, घर भी होगा अपना, प्रधानमंत्री आवास योजना का फॉर्म भर दूंगा, घर के आगे कार खड़ी होगी मेरी. मोदी जी ही 15 लाख देने में कर रहे हैं देरी. मोदी जी 15 लाख देने में कर रहे हैं देरी. अच्छा शादी हमारी कन्यादान योजना में हो जाएगी. अच्छा शादी हमारी अगली योजना पसंद आ जाए तो सबका मन मानता हूँ. अच्छा शादी हमारी कन्यादान योजना में हो जाएगी, पर बारात मेरी बुलेट ट्रेन से आएगी. पर बारात मेरी, इतना कॉन्फिडेंस होना चाहिए. पर बारात मेरी बुलेट ट्रेन से आएगी. वो बोली तो ऐसे वादे निभाओगे, वो बोली तो ऐसे वादे निभाओगे यानी प्यार में भी राजनीति लगाओगे. वो बोली तो ऐसे वादे निभाओगे यानी प्यार में भी राजनीति लगाओगे. तुम्हारी बातें तो लगती है बस जोर जबरदस्ती. मुझे तो बिल्कुल समझ में नहीं है जैसे लोगों के समझ में आई थी जीएसटी. और ये लगता है मुझे तो बिल्कुल समझ में नहीं आई जैसे लोगों के समझ में आई थी जीएसटी. और ये लगता है के घर बसाने की तुम्हारी कोई थिंक नहीं है. अब अगर अगली पंक्ति में मजा आ जाए तो जरा जोरदार ताली से बता रहा. और ये लगता है तो बजा रहा सर, एडवांस पेमेंट का है वो कर रहा है. पटाखे बज गए आपकी. हालांकि मुझे पता आप पुणे वाले हो, कभी जमता है तो ताली बजाते हो, नहीं तो कभी को भी बजा देते. एडवांस के तो आप इतने एडवांस व्यक्ति हो, आपने तो जन्मदिन भी एडवांस में सेलिब्रेट कर लिया. क्या बात. और ये लगता है अब शुरू कर देना जरा, अभी भी मैं शुरू नहीं हुआ इस बड़े मंच के लिए. और ये लगता है कि घर बसाने की तुम्हारी कोई थिंक नहीं है. और ये लगता है कि घर बसाने की तुम्हारी कोई थिंक नहीं है. और तुम्हारा तो आधार कार्ड ही शादी के लिए लिंक नहीं है. पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे कांद्याचे आगार आणि वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारलेले शहर, या चाकणमध्ये दोन्हीपैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत असल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामदुर्ग किल्ल्याची भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्व असलेल्या संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिलाय. चाकणचा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आता अखेरच्या घटका मोजत असून संवर्धनासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहे. 400 वर्षापूर्वी स्वराज्यावर भीषण संकटे येऊन सुद्धा किल्लेदार फिरांगोजी नरसाळा यांनी चाकणचा हा किल्ला आपल्या अतिशय मेहनतीने राखला, सजवला. आता ह्या किल्ल्याच्या संवर्धनाची खरीखुरी जबाबदारी शासनावर असताना शासन मात्र पाठ फिरवत आहे. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती गेल्या 350 वर्षापासून दयनीय झाली आहे. 21 जून 1660 रोजी ह्या किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला आणि त्यानंतर 56 दिवसांनी शाहिस्तखानाचे प्रचंड सैन्याने कपटाने हा किल्ला काबीज केला. शाहिस्तखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसा अगदी मातीचं छोटंसं डेकूळ. तरी शाहिस्तखानाच्या आवाडवे लमाजमेला हा एक किल्ला घ्यायला 56 दिवस लागले. मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर सुरू झालेले संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे फेर अद्यापही कायम आहेत. चाकणच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे नुकतेच जुने नकाशे उपलब्ध झाले आहेत. नकाशाच्या आधारे मूळ स्वरूपात किल्ला अस्तित्वात आणण्यासाठी उत्खनन करण्यासाठी पुरातत्व खात्याला वेळ मिळत नाही आहे. चाकणच्या किल्ल्यात मागील 25-50 वर्षात विविध वस्तू सापडल्याचा आणि एक कथा आख्यायिका सांगण्यात येतात.
मात्र पुरातत्व विभागाच्या सूक्ष्म उत्खननात तोफेचे गोळे, बंदुकीचे कारतुसे, जुने खेळे, नाणी असा ऐतिहासिक ठेवा सुद्धा खरोखर समोर येण्याची शक्यता आहे. या उत्खननात ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा, शिवकालीन वस्तू सापडतीलच, शिवाय किल्ल्याचे मूळ रूपही समोर येईल. ह्या किल्ल्याचे उत्खनन आणि संवर्धनासाठी अधिकची निधी शासनाने देण्याची मागणी होत आहे. संग्रामदुर्ग हा किल्ला आहे, त्याची वास्तू आहे आणि त्याचं संवर्धन आणि जतन करण्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. तरी शासनाने तातडीने पुरातत्व विभागाने याची दखल घेऊन तिथं जे काय ऐतिहासिक अवशेष असतील त्याचंही संशोधन करावं आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी म्हणून भरीव असा निधीची तरतूद करावी. तसेच समन्वय नगर परिषदेची साधणे गरजेचं आहे, तो साधला जात नाही, त्यामुळं छिन्न विभिन्न अशा परिस्थितीत चाकांचा संग्रामदुर्ग किल्ला आहे. जुन्नर तालुक्यातील गोद्रे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कांबडा नृत्य सादर केलंय. सलग 2 दिवस चाललेल्या या शताब्दी महोत्सवाला विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही आनंद लुटलाय. दरम्यान महोत्सवानिमित्ताने क्रीडा स्पर्धा, रानकवी, काव्यगायन, महिलांसाठी पारंपरिक गीत गायन, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा, भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोप पावत असलेल्या कोंबडा नृत्य बघून त्यांचे सादरीकरण केले. आदिवासी समाजामधील प्रसिद्ध असलेला हय नृत्य प्रकार विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील आनंद घेतलाय. MIT आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग पुणेतर्फे विद्यापीठ परिसर लोणी काळभोर येथे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान 3rd पर्सोना टेक्नो कल्चरल फेस्ट 2019 आयोजन करण्यात येणार आहे. पर्सोनल टेक्नो कल्चर फेस्टचे गेल्या 2 वर्षापासून आयोजन केलं जात आहे. यंदा फेस्टिवलचं 3rd वर्ष असून राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांमधील बौद्धिक आणि कलात्मक कौशल्यांना संधी उपलब्ध करून देणे हा या फेस्ट मागचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या पर्सोना फेस्ट 2019 राज्यभरातील 125 विद्यापीठ आणि महाविद्यालयातील 17,000 जास्त विद्यार्थी सहभाग होणार आहेत. 3 दिवस रंगणाऱ्या ह्या सोहळ्यात 50 अधिक विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, उद्योजकासोबत परिसंवाद, सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींचे मार्गदर्शन, कॉर्पोरेट लीडर यांचे मार्गदर्शन, राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, नृत्य आणि फॅशन शो ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण ह्या महोत्सवात होणार असून महोत्सवादरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धकांसाठी 7 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, आमदार राजेश टोपे, BVG ग्रुपचे अध्यक्ष गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सर्जनशील कलाकार अनास्तासिया लिब्रा, MIT शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती MIT EDIT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील राय यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पर्सोना फेस्ट 2019 है. ये इवेंट 4 दिन चलेगा. 14 तारीख को शुरू होगा शाम को 3 बजे, 15, 16 और 17 को इसका समापन होगा. हर दिन ये इवेंट, 14 को ये इवेंट 3 बजे शुरू होगा, बाकी तीनों दिन ये इवेंट सुबह 9 बजे शुरू होगा और शाम को 8 बजे तक ये इवेंट चलेगा. इस इवेंट में 78 के ऊपर कॉम्पिटिटिव पार्ट्स हैं, जिसमें टेक्नोलॉजी से हैं, आर्ट्स से हैं, फाइन आर्ट्स से हैं, कल्चरल इवेंट्स हैं, ये सब डिफरेंट 78 के ऊपर इवेंट्स हैं. इन सब इवेंट्स के लिए 4,000 के ऊपर बच्चों के रजिस्ट्रेशंस हैं एज कॉम्पिटिटर्स और 8,000 के ऊपर रजिस्ट्रेशंस हैं एज डेलीगेट्स, यानी जो हिस्सा नहीं लेंगे पर उसको देखेंगे. ऐसा करके मुझे ऐसा लगता है करीब 15,000 के आसपास बच्चे इन 4 दिनों में एक दूसरे से मिलेंगे और इस इवेंट में पार्टिसिपेट करेंगे. राजकीय पक्षाचं आंदोलन सुरू असताना स्पष्टीकरण द्यायला आलेल्या अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या वादाची परिणती मारहाण आणि शिव्यांमध्ये झाली आहे. नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेच्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी पुण्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात आले होते. मात्र ज्यांच्या निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यावेळी सुरू झालेल्या चर्चेत अधिकारी चोर आहेत असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी असं ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे असं सुनावलं आणि त्याच वेळेस नगरसेवकांचाही पारा चालला आणि तुम्ही आमची लायकी काढणारे कोण असं म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्या काडकण श्रीमुखात लगावली आहे. लाईकी काय करता?
मान्यवर आणि मोहे या वेदांत फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इथनिक वेअर उत्पादकांच्या एक्सक्लुझिव्ह फॅशन ब्रँड्सनी आज पुण्यात त्यांचं 10वं स्टोअर ओपन केलंय आणि याचं उद्घाटन अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या हस्ते करण्यात आलंय. मान्यवर आणि मोहे म्हणजे पारंपरिक तरीही तरुण क्लासी आणि त्याचवेळी अत्यंत उत्साही असणं. या ब्रँडच्या तत्वांशी मी खरोखरच स्वतःला जोडून पाहू शकते असं मत शुभारंभाप्रसंगी करिश्मा कपूर यांनी व्यक्त केलंय. ऑलवेज अ प्लेजर टू बी बॅक हिअर इन पुणे. इट्स एन इमोशनल कनेक्ट हिअर अँड इट्स ऑलवेज फील्स लाईक होम अँड इट्स सच अ प्लेजर टू बी हिअर फॉर द स्टोर लॉन्च ऑफ मान्यवर मोहे. आय थिंक दे मेक वंडरफुल ब्युटिफुल क्लोथ्स फॉर एव्हरी सेलिब्रेशन. और ये फॅमिली स्टोर आहे. And I think as we Indians, we love to celebrate every festival, every moment. So I think you'll always find a lovely outfit. I think female, male, even for kids over here. So bahut hi acha lag raha hai. I wish I could enjoy the weather more, lekin humko wapas jana hai. But Pune is having lovely weather. It's been very freezing, very cold, I believe. So yes, I think you all are all lucky enjoying this good weather. सबसे बड़ा compliment है कि आप सब लोग ये मुझे पूछते रहते हैं. So it feels wonderful to know that you know you are loved and people you know want to see me back. But I haven't made any decision and I think when I do, everybody will come to know about it. शहरभरातील ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलोय. त्यांच्याकडून लाभलेल्या प्रतिसादामुळे पुण्यातील फॅशन प्रेमींसाठी आमची कार्यकक्षा रुंदवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आमच्या ब्रँडमध्ये आधुनिकता आणि परंपरा असल्याचं मत चीफ बिझनेस ऑफिसर कुमार सौरभ यांनी यावेळी व्यक्त केलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. निषेध व्यक्त करण्याची मुभा सहिष्णू नागरिकांना आहे का? अभिनेते अमोल पालेकरांचा सवाल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेन, नितीन गडकरी यांचं वक्तव्य. आणि खासदार व्हायची इच्छा व्यक्त केलेल्या विद्यार्थिनीला सुप्रिया सुळेंचं मजेशीर उत्तर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.